नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हार्ट स्टिच कसा विणायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे एक डायग्राम कागदावर काढून घेतलेलं आहे। त्याच्या तुम्ही बघू शकता की इथे फाउंडेशनसाठी आपण 22 साखळ्या घेतलेल्या आहे। हा पॅटर्न तयार होतो तो 7 अधिक 1 या प्रमाणात हा पॅटर्न तयार होतो, म्हणजे 7च्या पटीत तुम्ही पुढे विणकाम करू शकता। आणि इथे पहिल्या याच्यामध्ये ओळीमध्ये आपण पाहिलं की मोठे सगळे मोठे खांब घेतलेले आहेत। दुसऱ्या ओळीत इथे आपल्याला क्लस्टर तयार करायचं आहे, त्याला बॉबलसुद्धा म्हणतात। ते आपण मोठ्या खांबांपासून अर्धे मोठे खांब घेऊन हे तयार केलेले आहे। इथे लाल रंगात जे दिसतात ते एक्सटेंडेड डबल क्रोचेट आपण घेतलेले आहेत, आणि अधिकचं इथे दिसते ते इथे आपण सिंगल क्रोचेट घेतलेले आहेत। तर याच पद्धतीने आता आपल्याला पुढे पुढे विणकाम करत जायचं आहे, आणि त्या सुंदर असा हा पॅटर्न तयार होतो। इथे मी थोडंसं शाईन असलेलं लोकर घेतलेलं आहे, पण इथे त्याचे खांब सुईवर नीट दिसता यावे म्हणून मी इथे मॅट असं लोकर घेते। हे दोन रंग मी घेतले, तुम्हाला आवडतील ते रंग तुम्ही वापरू शकता। तर सुरुवातीला मी 22 साखळ्या विणून घेते। ही झाली आपली सरक गाठ, 1, 2, 3, 4, 21 आणि 22। तर ह्या 22 साखळ्या झाल्या। आता पुढे 3 साखळ्या म्हणजे आपला तो खांब झाला, आणि चौथ्या साखळीमध्ये आपल्याला इथे चौथ्या साखळीपासून आपल्याला पुढे मोठे खांब विणत जायचं आहे। प्रत्येक साखळीवर एक एक खांब याप्रमाणे आपण घेणार आहोत। विणकाम करताना फार घट्ट करायचं नाही, आयडियल एक विणकाम करायचं आहे। तर मी ही ओळ आता पूर्ण विणून घेते। तर बघा, हे 22 मोठे खांब आपले विणून झालेले आहेत। आता आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये विणकाम करायचं आहे। तर इथे रंग बदलून घेणार आहोत आपण, त्यासाठी मी हा गुलाबी रंग वापरते। रंग कसा बदलायचा हे आपण बहुतेक सगळ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तरी पुन्हा दाखवते। या पद्धतीने आपण हा रंग बदलून घेत असतो। तर इथे आपल्याला याच्या 3 साखळ्या विणायच्या आहे, आणि हे 2 अर्धे अर्धे खांब घ्यायचे। तर ते अर्धे खांब कसे घ्यायचे ते आता आपण बघूया। आधी 3 साखळ्या विणून घेऊया, 1, 2, 3। टर्न करून आपण या पहिल्याच खांबावर आपण हा पूर्ण क्लस्टर विणणार आहोत। तर मी एकदा सुई काढल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा काढायचं आहे, आणि हे जे 2 साखळ्या दिसतात सुईवर त्या तशाच ठेवायच्या आणि दुसरा खांब विणायचा। तो सुद्धा आपल्याला अर्धाच विणायचा आहे। आता हे 3 साखळ्या आपल्याला सुईवर दिसतात, त्या तिन्ही मधून आता आपल्याला एकच खांब करायचा आहे, ते तिन्ही खांबाचा इथे तुम्ही बघू शकता। आणि इथे आता स्लिप स्टिच घ्यायचा आहे। परत 3 साखळ्या, 1, 2, 3, आणि मध्ये आता 6 खांब सोडून द्यायचे आहेत आपल्याला दुसऱ्या खांबापासून पुढचे 6 खांब, 1, 2, 3, 4, 5, 6, आणि 7व्या खांबावर आपल्याला पुढचं क्लस्टर विणायचं आहे। तर तिथेसुद्धा आपल्याला अर्धे खांबच घेत जायचं आहे, म्हणजे हे 2 मी असे सुईवर ठेवणार आणि पुढे दुसरा खांब विणणार, ते सुद्धा सुईवर तसेच ठेवून मी तिसरा खांब विणून घेणार आहे। तर इथे आपल्याला 4 धागे दिसत आहेत सुईवर, त्या 4ही धाग्यांमधून आपण घेऊन इथे एक स्लिप स्टिच विणणार आहे।
परत दोन साखळ्या, पुन्हा त्याच खांबावरून आपल्याला पुढचं क्लस्टर, परत अर्धा खांब, दुसरा अर्धा खांब, म्हणजे मोठ्या खांबाचाच आपण इथे अर्धा करून घेतो आहे, अर्धा विणतो आहे आणि नंतर त्याला पूर्ण करतो आहे. तर हे झालं आपलं दुसरं क्लस्टर. पुन्हा इथे तीन साखळ्या घ्यायच्या, सहा खांबमधले सोडून द्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6, आणि सातव्या खांबावर पुढचं क्लस्टर विणायचं आहे. परत इथे मोठ्या खांबाचा आपण अर्धा खांब विणून घेतो आहे, पुन्हा दुसऱ्या मोठ्या खांबाचा अर्धा खांब आणि हा तिसरा खांब आपला, तो अर्धा विणून झाल्यावर आपण इथे एक स्लिप स्टिच, दोन साखळ्या, परत त्याच खांबावरून पुढचं क्लस्टर. पहिला अर्धा खांब, दुसरा अर्धा खांब आणि तिसऱ्या मोठ्या खांबाचा आपण अर्धा खांब विणून घेतला आणि या चारही याच्यातून आपण काढून स्लिप स्टिच विणणार. परत तीन साखळ्या, मधले सहा खांब सोडून द्यायचे, 1 2 3 4 5 6, आणि या शेवटच्या आपल्या साखळीवर परत आपला अर्ध क्लस्टर विणून घ्यायचे, 2 आणि हे मोठ्या खांबाचे अर्धे खांब आपण विणून, हे झालं आपलं ते पूर्ण. या पद्धतीचं हे दिसतं. आता परत मला इथे पांढरा खांब, पांढरा रंग घ्यायचा आहे, तर मी या साईडचा हा कट करून घेणार आहे, कारण तो आपण इकडे सोबत आणलेला नाही आहे. त्याच्यामुळे जर हवा असेल तुम्हाला तर तुम्ही याच्यासोबतही आणू शकता, पण मी इथे कट करून घेतला आहे तो. आणि इथे मी आता परत हा जॉईंट करणार या पद्धतीने. आता आपल्याला इथे एक साखळी विणायची आणि उलट बाजूने आपण दुसऱ्या साईडने विणताना एक मोठा खांब घ्याय, लहान खांब इथे पहिल्याच याच्यामध्ये विणायचा आहे. हा झाला आपला लहान खांब. आता दोन साखळ्या, 1 2, इथे बघा लहान खांब, दोन साखळ्या आणि दोन एक्सटेंडेड खांब इथे, परत दोन साखळ्या, पुन्हा लहान खांब, पुन्हा दोन साखळ्या. तर आपण दोन साखळ्या घेतल्या. आता हे एक्सटेंडेड खांब कुठे घ्यायचे, तर आपल्याला बरोबर ह्या सहापैकी जे मधले दोन खांब आहेत त्या खांबावर आपण हे दोन खांब विणणार आहोत. तर म्हणजे इथून आपला तिसरा खांब, तिसऱ्या आणि चौथ्या खांबावर एक्सटेंडेड खांब विणताना लोकर थोडंसं ढिलं सोडायचं, म्हणजे तो आपोआप असा खाली विणला जातो. हा आपला एक्सटेंडेड खांब जरी असेल तरी आपला तो नॉर्मली जसा आपण मोठा खांब विणतो त्याच पद्धतीचा तो आहे, फक्त आपल्याला खाली थोडंसं लोकर जास्त सोडायचं आहे. इथे दोन एक्सटेंडेड खांब झाल्याच्यानंतर आपल्याला परत इथे दोन साखळ्या घ्यायच्या आणि या दोन क्लस्टरच्या मध्ये जी जागा दिसते त्याच्यामध्ये आपल्याला इथे लहान खांब विणून घ्यायचं आहे. पुन्हा इथे दोन साखळ्या आणि या सहापैकी मधल्या दोन
म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या खांबावर आपण हा क्लस्टर सॉरी एक्सटेंडेड खांब विणणार आहे। दुसरा त्याच्यामुळे ही जी मधली आपली साखळी आहे ती झाकून जाते, कुठे दिसत नाही या एक्सटेंडेड खांबामुळे। पुन्हा दोन साखळ्या आणि या क्लस्टरच्या मध्ये आपल्याला एक लहान खांब विणायचा आहे। पुन्हा दोन साखळ्या आणि परत या सहा खांबापैकी मधल्या दोन खांबांवर एक्सटेंडेड खांब विणायचा आहे, म्हणजे इकडून तिसरा आणि चौथा। थोडासा हलक्या हाताने लोकर सोडायचं आहे इथे, त्यामुळे परत दोन साखळ्या आणि इथे सॉरी इथे आपल्याला लहान खांब विणायचा आहे। तर ही झाली आपली ओळीच्या मधली दुसरी। आता इथे आपल्याला तिसरी ओळ विणायची, त्याच्यासाठी मी तीन साखळ्या विणते आणि दुसऱ्या बाजूने आपण ज्या इथे दोन साखळ्या सोडल्या होत्या, इथे ज्या दोन साखळ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन खांब विणायचे। दोन मोठे खांब, एक दोन। आता या दोन खांबावर खांब घ्यायचे, याच्यामध्ये सगळे आपण मोठे खांब विणणार आहोत। आता जे जशी आपली पहिली ओळ होती तशीच ही वरची ओळ असणार आहे। आता इथे परत दोन साखळ्या आहेत, तर याच्यामधून घ्यायचे, याच्या साखळीमध्ये न विणता आपल्याला या साखळीच्या खालून आपल्याला तो खांब घ्यायचा आहे। पुन्हा दोन खांब, दोन साखळ्यांवर दोन खांब। पुढे जो हा आपल्याला इथे लहान खांब दिसतो त्याच्यावर सुद्धा आपल्याला मोठा खांब विणायचा आहे। पुन्हा पुढच्या दोन साखळ्यांवर दोन मोठे खांब, दोन एक्सटेंडेड खांबावर पुन्हा मोठे खांब। साखळ्यांमधून आपण पुन्हा दोन मोठे खांब विणून घेणार आहे। आणि आता इथे आपण जी साखळी सोडली होती किंवा एक खांब होता आपला, त्याच्यामधून आता परत मोठा खांब येऊन देणार आहे। तर हे आता परत आपल्याला 22 खांब मोठे खांब मिळालेले आहेत। तर पुन्हा गुलाबी रंगाने आपण सुरुवात करणार आहोत। तर इथे तुम्ही एक ओळ पूर्ण झालेली दिसते, तर इथे हार्ट शेप आपल्याला दिसतोय। या पद्धतीचंच पुढे आपण विणूया। पुढची एक ओळ मी दाखवते, पुन्हा आपण इथे गुलाबी रंग घेऊया। आता इथे तीन साखळ्या आणि याच खांबावर आपल्याला क्लस्टर विणायचे। मोठा खांब मी तो अर्धाच इथे विणून घेतला आहे, परत मोठा खांब अर्धा विणला। तर इथे आपल्याला तीन पदर दिसत आहेत सुईवर, त्या तिन्ही पदरामधून आपण काढून इथे स्लिप स्टिच देऊ। पुन्हा इथे तीन साखळ्या आणि खाली सहा खांब सोडून द्यायचे। आता इथे एक लक्षात येईल की तुम्हाला या खांबावर, या मधल्या खांबावर जो खांब आपण विणला आहे त्याच्यावरच आपलं पुढचं क्लस्टर येणार आहे। परत मी अर्धा विणला आहे हा खांब, मोठा खांब अर्धा विणून घ्यायचा आहे।
दुसरा आणि हा तिसरा, असे चार पदर आपल्याला इथे एकूण मिळाले। ते चारही मधून आपण घेऊन स्लिप स्टिच देऊ, मध्ये दोन खांब सॉरी दोन साकळ्या आणि पुन्हा त्याच खांबावर दुसरं क्लस्टर। परत तीन आपल्या साखळ्या आणि इथे आता सहा खांब पुन्हा सोडून द्यायचे आणि इथे आपलं पुढचं क्लस्टर विणून घ्यायचं। अर्धा खांब विणूया, दुसरा आणि हा तिसरा, स्लिप स्टिच दोन साखळ्या पुन्हा तीन अर्धे खांब असे विणून घ्यायचे अर्धवट आणि स्लिप स्टिच द्यायचे तीन साखळ्या आणि आता शेवटचं क्लस्टर पुन्हा सहा खांबमधले सोडून द्यायचे आणि ते शेवटच्या ओळीवर पुन्हा अर्धा क्लस्टर अर्धा हार्ट ते विणून घ्यायचं। तर या पद्धतीने हा पॅटर्न तयार होतो। मी परत इथे लवकर कट करून घेणार आहे आणि तेच या साईडने लावणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यासोबत मधून विणत आणू शकता। ते पद्धतीने आपण इथे लोकर बदलून घेतले। आता पुन्हा इथे आपल्याला एक लहान एक साखळी द्यायची आणि दुसऱ्या बाजूने पलटून आपल्याला इथे आणि दुसऱ्या बाजूने पलटून इथे आपल्याला लहान खांब विणायचा आहे सिंगल क्रोचेट। आता आपण परत दोन साखळ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या खांबावर म्हणजे या सहापैकी मधल्या दोन खांबांवर आपण एक्सटेंडेड डबल क्रोचेट विणणार आहोत। हा पहिला आणि हा दुसरा, पुन्हा दोन साखळ्या, याच्यामधल्या साखळ्यांवर आपल्याला लहान खांब विणायचं आहे सिंगल क्रोचे। दोन साखळ्या, तिसऱ्या आणि चौथ्या खांबांवर एक्सटेंडेड क्रोचेट डबल क्रोचेट, परत दोन साखळ्या, इथे लहान खांब, दोन साखळ्या आणि इथे आपल्याला दिसेल परत तिसऱ्या आणि चौथ्या खांबांवर एक्सटेंडेड डबल क्रोचेट। दोन साखळ्या आणि इथे एक लहान खांब। परत आता आपल्याला दुसऱ्या ओळीवर विणत जायचे तीन साखळ्या आणि इथे प्रत्येकी आता मोठे खांब विणत जायचे। फक्त साखळ्यांवर न विणता आपल्याला साखळ्यांच्या मधून आपल्याला खांब घ्यायचे आणि खांबावर खांब आपण नेहमीप्रमाणे घ्यायचे। तर इथल्या खांबावर मी खांब विणून घेते।
साखळ्यांच्या मधून आपण खांब दोन साखळ्या जिथे आहेत तिथे आपण दोन खांब विणून घेतोय पण ते मधून घेतोय परत एक्सटेंडेड खांबावर खांब विणून घ्यायचे लहान खांबावर एक खांब साखळ्या आहेत पुढे त्याच्यामधून इथे एक्सटेंडेड खांबावर खांब सगळे मोठे खांब विणून घेतोय आपण ही डबल क्रोचे आणि इथे आता शेवटचे परत तर या पद्धतीचं हे विणकाम आपलं तयार होतं म्हणजे जो पॅटर्न आपण याच्यामध्ये केला होता याला थोडंसं शाईन आणि जाड असल्यामुळे हे पूर्ण भरून दिसतं तर याचा सराव तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद.